आज या ठिकाणी शाहीर अशोक निंबरे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच शंकर पांडुरंगवीर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि मारुती मिसाल यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच श्री गणेश कलानाच मंडळ वीरवाडी कळझोंडी संदीप जानूवीर यांच्याकडून 251 रुपयाचं पारितोषिक. तसेच अभिषेक राणे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच तुरीवाली बुवा भावेश बोलिये यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. भावेश बुवा तुम्हाला ही शाहिरी मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे आमच्या गावचे कळझुंडी गावचे जनार्दन निंबरे यांच्याकडून सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही अत्यंत ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद. आयोजकांचं म्हणणं आहे की पटापट करा, लवकर लवकर आटपतो. भुवानी गवळण गायली. मी जास्त बोलत नाही पण त्यांची जरा चाल देतो बघा कसं होत. वेडावले मन माझे ऐकुईना सुर गाणी शोधते रे तुला मी वेडी होनी असंच होत ना होय ना. हा तर बुवांची चाल देतोय बघा. वेडावले मन माझे झोप देईना आठवणी शोधतो तुला मी गरा दे साऱ्या रुंदावणी द्वारका नगरी येशील ना वाट पाहतो तुझा हरी सोडून मी आलो माझी द्वारका नगरी. माझ्या गवळीचा अर्थ समजला असेल. द्वारका नगरी सोडून सुद्धा मी राधेला भेटायला आलोय. आता माझी गवळण नाही का. आला राग ना कावरी राग येतो ना नाकावरी. आता राधेच्या नाकावर राग येणार आहे. माझ्या गवळीचा अर्थ साधा आणि सोपा आहे. मी प्रेमाची गवळण गातो. प्रेम असायलाच पाहिजे. राधा आणि कृष्णाने जसं जगाला प्रेम शिकवलं तसंच या गवळीने तुम्ही प्रेम व्यक्त करतोय. मी जास्त वायफळ बोलणार नाही. मला वेळ सुद्धा नाही. आयोजकांनी सांगितलं लवकर आठवा म्हणून माझ्या गवळीचा मर्म एवढाच आहे की मी प्रेमाने राधेला सांगतोय की तानातान करू नको, हट्ट करू नको, फक्त वृंदावनात ये. बस बस. तर मला म्हणायचंय राग आला राधेच्या नाकावरी फुलवून पिसारा गेली घरी भलती जरूसून नकरे करी ताना तान करून हट धरी तुला कसे समजाऊ आज सांगना अग येना राधे येना वृंदावना तुला कसे समजाऊ आज सांगना अग येना
राधे येना वृंदावना. राधेच्या नाकावरी फुलवून पिसारा गेली घरी, फलती सरसून नकरे करी, ताना तान करून हट धरी. तुला कसे समजाऊ आज सांगना, अग येना राधे येना वृंदावना. तुला कसे समजाऊ आज सांगना, अग येना राधे येना वृंदावना. माफ करा, मी माझा प्रश्न देतो. मूळ कवी बापू रंगले घराण्यातील शीघ्र कवी वासवणी यांचे पट्टशिष्य रामभाऊ निंबरे, महादेव फडकले यांचे भालचंद्र जोगळे, पांडुरंग जोगळे आणि चंद्रकांत मुंगळे यांचे वस्तात रामचंद्र जोगळे सह सदैव वीर यांचे आम्ही निलेश जोगळे आज या उमेश पडेलकर शाहीर उमेश पडिकल यांना पडेलकर यांना मी माझा प्रश्न देतोय. मंडळी, तुमच्या माहितीसाठी, सकाळ दुपार रात्री किंवा पहाटे
सकाळ दुपार रात्री किंवा पहाटे वाटेच्या वाट सरूला वाट चुकवून राणोवणी भटकवणारा किंबहुना दिशाभूल करणारा भुलिया हे कोणाचे रूप व तो भुलिया वाट सरूंना का भुलवतो? या प्रश्नाचे उत्तर शाहिरांनी मला द्यायचं आहे आणि शाहिरांना कुठलाही त्रास नको म्हणून मी माझ्या या प्रश्नाचं उत्तर श्रीफलांचे सामर्थ्य या ग्रंथामध्ये पान नंबर 7 वरती दिलेला आहे. हा ग्रंथ त्यांनी शोधायचा आणि ताबडतोब उत्तर द्यायचं. आता शाहिरांनी सुद्धा मला एक प्रश्न दिलाय, त्या प्रश्नावरती आपण चर्चा करूया. कलियुगामध्ये शिवाने अवतार घेऊन धर्मशास्त्राची स्थापना केली, त्यावेळी एका स्त्रीला शिवाने शाप दिला, त्या स्त्रीचे नाव काय? बुवा, माझ्या माहितीनुसार किंवा माझ्या अभ्यासकांच्या माहितीनुसार जे उत्तर देतोय तिकडे लक्ष असू द्या. बुवा लक्ष असू द्या, मला वेळ थोडा कमी आहे. तर कलियुगामध्ये शिवाने अवतार घेऊन धर्मस्थापना केली, त्यावेळी एका स्त्रीला शिवाने शाप दिला, त्या स्त्रीचे नाव काय? तर बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की वाडी रत्नागिरी म्हणजे ज्योतिबाच्या डोंगरावर भगवान शिवशंकराने ज्योतिबाच्या रूपात अवतार घेतला होता. रत्नागिरी म्हणजे ज्योतिबाच्या डोंगरावर भगवान शिवशंकराने ज्योतिबाच्या रूपात अवतार घेतला होता. त्याला बद्री विहारी केदारनाथ म्हणजेच जमदग्नी अवतार म्हणतात. त्या जमदग्नी एका स्त्रीला शाप दिला होता, तो कोणाला? तर रेणुका मातेला दिला होता. आणि त्या रेणुका मातेलाच विमलांजा बुजा आणि चरपट अंबा असे सुद्धा बोलतात. शाहीर, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे, तुम्ही मान्य करून घ्या, माझ्याकडे पुरावा सुद्धा आहे. हा तर मी माझा प्रश्नपद गातोय. सवाल माझा नाही मोठा आहे बुवा तो छोटा. बघा बुवा, माझा सवाल मोठा नाहीये, मी सगळ्या बाजू सोडल्या आहेत. तुम्हाला प्रश्नाचं उत्तर कुठल्या ग्रंथामध्ये आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे, बरोबर. सवाल माझा नाही मोठा आहे बुवा तो छोटा, जर बोलशील खोटा तुझा गरीन चमन गोटा, जर बोलशील खोटा तुझा गरीन चमन गोटा, तुझा गरीन चमन गोटा, तुझा गरीन चमन गोटा. ये सवाल माझा नाही. चांगली